ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हेरले येथील चोरीतील चोरट्यांना नागरिकांनी पाळत ठेवून पकडले। हेरले तालुका हातकणंगले माळ भागावरील समर्जित कास्टिंग कंपनीमध्ये कंपनीचे मालक तसेच ग्रामस्थांनी पाळत ठेवून दोन चोरट्यांना पकडले तर तीन महिला पळून जाण्यात यशस्वी झाल्या। याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूर सांगली राष्ट्रीय महामार्गावर रविराज बाबा सोमाने यांची समर्जित कास्टिंग नावाची छोटीशी फाउंड्री आहे। येथे ॲल्युमिनियम पॅटर्न कास्टिंग काढले जातो। दोन दिवसापूर्वी याच कंपनीतून चोरट्याने 1,04,000 रुपये किमतीचे कास्टिंग चोरून नेले होते, त्यामुळे रविराज माने यांनी पाळत ठेवली होती। त्यानुसार कंपनी शेजारी राहणाऱ्या भाऊसो वळीवडे यांना कुत्री पुंकण्याचा आवाज येऊ लागला। त्याने गुपचूप बाहेर येऊन पाहिलं असता कंपनीच्या पाठीमागील बाजूस कास्टिंगचे पोते दिसून आले। त्यांनी तात्काळ फाउंड्री मालक रवी कुमार माने यांना फोनवरून माहिती दिली। माने यांनी तात्काळ 5 ते 6 मित्रांना घेऊन फाउंड्रीकडे धाव घेतली। यावेळी फाउंड्रीच्या शेजारीच एक प्रवासी रिक्षा थांबवली होती, त्यांना हाक देताच रिक्षातील 3 महिला पळून गेल्या, त्याचबरोबर एक चोरटाही पसार झाला। तसेच रिक्षा चालकास माने यांच्या मित्राने पकडून ठेवले आणि चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, मात्र त्याला चांगला चोप देताच 2 दिवसापूर्वी फाउंड्रीमधील चोरी केल्याचं कबूल केलं। माने यांनी तात्काळ हातकणंगले पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत चोरट्यास ताब्यात घेतलं। तसेच त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना आणि पळून गेलेला आणखीन एक चोरटा रस्त्यातून जात असलेल्या पोलिसांना सापडला। पोलिसांनी मुद्देमालासह 2 चोरट्यांना ताब्यात घेतलं। यातील अभिजित विलास घाडगे हा कोरोची गावचा रहिवाशी आहे, तर समीर इलाई पटेल हा कबनूर गावचा रहिवाशी असून पोलिसांनी चोरीत वापरलेली रिक्षा आणि मोपेड ताब्यात घेतली आहे। त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। महानकरी न्यूजसाठी संतोष पाटील, हेरली।